हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला छान असे नाश्त्यासाठी पोहे बनवायचे आहेत. त्यासाठी मी सर्वप्रथम दोन डिश पोहे घेतले. ते थोडेसे अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजवून घेतले, चाळणीही म्हणजे त्याच्यातलं पाणीही निथरून गेलं. त्यानंतर गॅसवर कढई ठेवली, कढईत एक पळी तेल टाकलं, थोडे शेंगदाणे टाकले, दोन मिरच्या चिरून घेतल्या, त्याही तळायला ठेवलेल्या आहेत. त्याच्यात थोडंसं जिरं टाकलं, हिंग जिरं. नंतर एक कांदा चिरलेला आहे, तो कांदाही त्याच्यात टाकायचा. हा कांदाही आता लालसर परतून घेऊ. अध्या 5 मिनिटांमध्ये हे पोहे तयार होत असतात. नाश्त्यासाठी हा एक उत्कृष्ट असा पर्याय आहे. घरच्या घरी आपण झटपट असे पोहे करून नाश्ता बनवू शकतो. थोडीशी कोथिंबीर चिरून धुवून टाकून दिली, त्यानंतर थोडीशी हळद टाकली या ठिकाणी. याच्यातच थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता कांदा लालसर तळला गेला की त्याच्यात आपण पोहे टाकायचे. त्यातच आपण थोडेसे कढीपत्ताही टाकू शकतो. कढीपत्त्याची 4-5 पानं टाकायची, त्याच्याने पोह्यांना छान अशी टेस्ट येत असते. थोडी साखर लिंबू पण याच्यात घालतात आपल्या आवडीनुसार. आता कांदा लाल झालेला आहे, त्यात आपण हे सर्व पोहे टाकून घेऊ. ते व्यवस्थित परतवून घ्यायचे. हळद थोडी जास्त टाकायची म्हणजे पोह्यांना पिवळा रंग आला पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हळद अजून टाकते थोडीशी. थोडं वाफेवर आल्यानंतर पोह्यांना पिवळसर असा छान असा रंग चढत असतो. अर्धा चमचा मीठ टाकलं याचा. 2 व्यक्तींसाठी हा नाश्ता बनवते मी. गरम गरम खायला हे पोहे अतिशय चांगले लागतात. लहान मुलांसाठी चांगला पदार्थ आहे, हलका आणि पौष्टिक. आता 1 मिनिटापुरतं हे वाफेवर पोहे झाकून ठेवायचे. त्यानंतर हे पोहे खाण्यासाठी योग्य झाले. याच्यावरच थोडीशी बारीक शेव टाकायची, लिंबूची फोड ठेवायची बाजूला. हे पोहे छान असे लागत असतात. धन्यवाद फ्रेंड माझे चॅनल पाहिल्याबद्दल. आपण आतापर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असे घरगुती व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील.